नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्विफ्ट कारने 4 ते 5 वाहनांना दिली धडक। स्विफ्ट कार गाडीत कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याने अंबड परिसरात खळबळ। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्विफ्ट कारने 4 ते 5 वाहनांना धडक दिल्याची घटना बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी घडली असून यात धक्कादायक म्हणजे ज्या स्विफ्ट गाडीत कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याने अंबड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। सदर घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्याला मिळताच अंबड पोलीस ठाण्याचा फौज पाटा घटनास्थळी दाखल झाला असून पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात अंबड पोलीस ठाण्यात सदरची स्विफ्ट गाडी आणण्यात आली आहे। दरम्यान गाडीच्या मागील सीटवर 3 विमल गुटख्याच्या बॅगमध्ये 500 ते 2000 रुपयांच्या नोटांचे बंडल मिळून आले आहे। नोटा ज्या वाहनात होत्या त्या वाहनांचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर येत आहे। सदरची ही रोकड कोणाची आहे, कुठून आली, याचा अंबड पोलिसांकडून तपास सुरू आहे। सदरची रक्कम ही खोटी आहे की खरी आहे याचा देखील पोलीस पुढील तपास करीत आहे। मात्र एखाद्या चित्रपटात घडलेल्या घटनेसारखा थरार नाशिककरांनी अनुभवला। पैशांच्या बॅग आहे हे कळताच वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले। सदर गाडी नाशिकच्या TBTN मार्केट परिसरातील चंदू नामक व्यक्तीची असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र गाडीत सापडलेली रोकड नेमकी किती आहे हे अद्याप समजू शकले नाही, त्यामुळे पोलीस तपासात रोकडबाबत काय माहिती येते हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। S24 मराठीसाठी मुक्ताराम बागुल, नाशिक।